ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे त्यांना काही आश्वासनं दिली होती त्यातल्या बऱ्याचशा आश्वासनाची पूर्तता देखील झाली. विशेषतः त्यांच्या आग्रहामुळे केंद्र सरकारने कोल्ड स्टोरेज आणि भंडारण याच्याकरता 6,000 कोटी रुपये दिले. त्यांना आश्वासन दिल्यानंतरच केंद्र सरकारने किसान सन्मान निधी सुरू केला. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे GST कमी केला. असे अनेक मुद्द्यांवर त्यावेळी निर्णय घेण्यात आला. मात्र काही अजून मूलभूत मुद्दे होते की ज्या मुद्द्यांच्या संदर्भात त्यावेळी सूचित करण्यात आलं होतं की उच्चस्तरीय समिती गठीत करून आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर निर्णय केला जाईल. दुर्दैवाने निवडणुका आणि त्याच्यानंतर कोरोना यामुळे ती समिती स्थापित होऊ शकली नव्हती आणि म्हणून माननीय अण्णांनी सरकारला त्याची आठवण करून दिली की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. व कृषी मूल्य आयोगाचं त्या ठिकाणी त्याला अधिक स्वायत्तता देण्याचा विषय असेल किंवा कृषी मूल्याचा विषय असेल किंवा असे वेगवेगळे 10-15 मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर या उच्चस्तरीय कमिटीने निर्णय करायला पाहिजे होता परंतु ती स्थापित होऊ शकली नव्हती. आणि म्हणून आज त्या संदर्भात आम्ही गेले आठवडाभर त्या संदर्भातल्या चर्चा करत होतो. मग मी आणि गिरीश महाजन आम्ही दिल्लीला गेलो. कृषी मंत्र्यांकडे बैठक झाली, एक उच्चस्तरीय बैठक झाली. मध्ये आपले राधाकृष्ण विखे पाटीलजी देखील येऊन अण्णांशी चर्चा करून गेले आणि त्या माध्यमातून त्यांचं सगळं म्हणणं समजून आणि जे मुद्दे राहून गेले होते ते सगळे मुद्दे एकत्रितपणे आम्ही केंद्र सरकारसमोर मांडले, त्याच्यावर त्याचा निर्णय घेतला. काल पुन्हा माननीय अण्णाजींशी काही चर्चा झाल्यानंतर त्यांनी अजून 2-3 मुद्दे आम्हाला सांगितले की हे देखील समाविष्ट होणं गरजेचं आहे. त्यानुसार पुन्हा आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून हे सगळे मुद्दे समाविष्ट करून आम्ही केंद्र सरकारला विनंती केली की यावेळी आपण कमिटीच घोषित करा. आणि त्यानुसार केंद्र सरकारने या ठिकाणी विशेषतः सन्माननीय चौधरीजी जे कृषी राज्यमंत्री आहेत त्यांना स्वतः पाठवलं. कृषीमंत्री महोदयांनी स्वतः त्या संदर्भातलं पत्र आज दिलं. कमिटी देखील घोषित केली, ज्या कमिटीमध्ये स्वतः कृषी मंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, कृषी राज्यमंत्री हे त्या समितीत आहेत, त्याच्यासोबत नीती आयोगचे जे तज्ज्ञ आहेत ते त्याच्यामध्ये आहेत आणि असे काही तज्ज्ञ केंद्र सरकारच्या वतीनं आणि माननीय अण्णा देतील ती नावं, अण्णा लवकरच ती नावं कळणार आहेत अशी ही समिती असेल. या समितीला 6 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे की ज्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांवर ही समिती निर्णय करेल आणि कारवाई करेल. यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की माननीय अण्णांनी लोकायुक्त लोकपालच्या संदर्भात खूप मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतर देशामध्ये त्याचा कायदा तयार झाला. अण्णांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लोकपालांची नेमणूक देखील त्या ठिकाणी झाली, परंतु त्यामध्ये काही अजून सुधार झाले पाहिजेत अशी अण्णांची त्या ठिकाणी मागणी होती आणि राज्यांनी देखील जरा सुधारित पद्धतीनं ते लागू केलं पाहिजे अशी माननीय अण्णांची मागणी होती. त्यानुसार त्याचीही उच्चस्तरीय बैठक ही लवकरच दिल्लीला बोलवण्यात येऊन माननीय अण्णांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल आणि ज्या काही त्यांनी त्रुटी दाखवल्या आहेत किंवा सुधारणा अपेक्षित आहेत अधिकच्या त्याही संदर्भात आणि त्यासोबत निवडणूक सुधाराच्या संदर्भात देखील माननीय अण्णांनी भरपूर पत्रव्यवहार केंद्र सरकारसोबत आणि निवडणूक आयोगासोबत केला आहे. आणि त्याचे अधिकार जरी निवडणूक आयोगाला असले तरी देखील निवडणूक आयोग केंद्र सरकारचं मत मागवत असतं आणि म्हणून या सगळ्या विषयात केंद्र सरकारचं मत तयार करून ते निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे. अशा सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक ही दिल्लीत आयोजित केली जाईल, ज्यामध्ये माननीय अण्णांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल आणि त्यातनं हे सगळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि विशेषतः या समितीच्या माध्यमातून शेतीशी संबंधित शेतकऱ्यांशी संबंधित जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर समाधान त्या ठिकाणी काढलं जाईल. आणि मी अण्णांना ही विनंती केली की थोडा उशीर झाला आहे खरा आहे, पण त्याकरता ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही आलो त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की नवीन सरकार बनल्याबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे याच्यावर कारवाई आम्ही करू शकलो नाही. तथापि आता कुठली त्याच्यात विलंब होणार नाही
आणि शीघ्र ही कारवाई या ठिकाणी सुरू होईल आणि म्हणूनच कमिटीज तयार करून आम्ही या ठिकाणी आता बसलेलो आहोत. मला विश्वास आहे की अण्णांनी शेतकऱ्यांच्या हिताकरता आणि देशहिताकरता जे मुद्दे मांडले आहेत त्याचं पूर्ण समाधान येत्या काळामध्ये मिळेल आणि म्हणून आम्ही अण्णांना त्या ठिकाणी विनंती केली की अण्णांनी आपलं जे उपोषण आहे ते या ठिकाणी स्थगित करावं आणि या समितीच्या माध्यमातून काम करावं. अण्णांना अशी आम्ही विनंती केली आहे कारण अण्णा कुठल्याही सरकारी समितीत जात नाहीत त्यामुळे ते लोक त्यांचे त्याच्यावर अपॉइंट करतात. पण मी विशेष त्यांना मी आणि मंत्री महोदयांनी विनंती केली की आपण आमंत्रित म्हणून याच्यावर राहा आणि आपणही बैठकांना जर काही हजर राहू शकलात, जरी सगळ्या बैठकांना नाही आलात तरी काही बैठकांना आपण हजर राहू शकलात तर त्यातनं एक चांगलं मार्गदर्शन या समितीला मिळेल. त्यालाही अण्णांनी होकार दिला आहे त्यामुळे काही बैठकांना अण्णा स्वतः हजर राहतील हे देखील अण्णांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे एक नवीन सुरुवात या ठिकाणी होते आणि मी माननीय अण्णांचे आभार देखील मानतो की त्यांनी आम्हाला समजून घेतलं. आमच्या काही अडचणी होत्या त्या देखील त्या ठिकाणी त्यांनी समजून घेतल्या आणि जो काही विलंब झाला तो विलंब त्या ठिकाणी क्षमापित करून आता एक नवीन सुरुवात करण्याची या ठिकाणी अण्णांनी मान्यता आम्हाला त्या कमिटीकरता दिली आहे. बाकी तर अण्णा त्यांच्या सगळ्या याच्यात सांगतील पण मी माननीय कैलास चौधरीजी जे केंद्रीय मंत्री आहेत आपल्या कृषी विभागाचे त्यांना विनंती करतो की त्यांनी या चर्चेच्या संदर्भात आपल्या सर्वांना सांगावं. आज हमारे बीच में उपस्थित हमारे आदरणीय अण्णा हजारे जी और हमारे देवेंद्र जी फडणवीस साहब, आज जो अण्णा हजारे जी के साथ में बैठक हुई बहुत ही स्वार्थपूर्ण वातावरण के अंदर बैठक हुई और निश्चित रूप से अण्णा हजारे जी का लगातार ये किसानों के लिए प्रयास रहा है और निरंतर इनके किसानों के विषयों को लेकर केंद्र सरकार के पास में पत्र भी उनकी समस्याओं को लेकर आए और उनके आधार पर लगातार मंत्रालय के द्वारा उनके पत्रों को महत्व देते हुए और उसके ऊपर काम करते हुए ऐसे कई बिंदु थे जिसमें किसानों की समस्याओं का समाधान हम किस तरह से करें तो इसको लेकर लगातार प्रयास किए गए और कई ऐसे कार्य कृषि मंत्रालय के द्वारा जो अण्णा हजारे जी के सुझाव के आधार पर किए गए और जिसका किसानों को प्रत्यक्ष आज उसका लाभ भी मिल रहा है, जिसमें उन्होंने किसानों के लिए आज चाहे MSP की विषय पर पहले जब पत्र आया था तो कहा था तो MSP को 1.5 गुना करने का विषय था तो 1.5 गुना किया गया और साथ ही किसानों के लिए आर्थिक सहायता का विषय था तो उसके ऊपर भी किसान सम्मान निधि के तौर पर 6,000 रुपये प्रतिवर्ष किसान के खाते में डालना प्रारंभ किया. हर 4 महीने के अंदर किसान के खाते में 2,000 रुपये डाले जाते हैं और ये लगभग 10 करोड़ किसानों के खाते में आज दिन तक ये पहुंच चुके हैं. इसी तरह से चाहे कोल्ड स्टोरेज या वेयर हाउस के लिए बजट का प्रावधान हो तो उसको भी व्यवस्था की गई और साथ ही फसल बीमा के बारे में कहा गया तो फसल बीमा योजना के अंदर जिस तरह से उसमें सुधार किया गया, आज फसल बीमा योजना है उसको स्वैच्छिक किया गया है. कई ऐसे किसान थे जो फसल बीमे का लाभ जिस तरह से उनको लगता है कि नहीं लेना चाहिए, हमें उनका प्रीमियम लगता था लेकिन उनको कभी उसका उपयोग नहीं होता था तो उनकी भी जो शिकायतें थी तो उसके ऊपर भी स्वैच्छिक किया गया है. और कुल मिलाकर अण्णा हजारे जी के जो भी पत्र आए उनको हमने समय पर जवाब भी दिया और बजट के अंदर भी उन्होंने कहा था कि बजट को बढ़ाया जाए. तो मुझे आज बताते हुए प्रसन्नता हो रही है कि जब 2013-14 के अंदर जो कृषि का बजट था वो मात्र 24,000 करोड़ रुपए के आसपास था लेकिन आज कृषि का जो बजट है वो 1,35,000 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है. तो इसे साफ जाहिर होता है कि नरेंद्र मोदी जी की जो सरकार है वो किसानों के हित में लगातार निर्णय करती आ रही है. और आज जैसा कि अण्णा हजारे जी का ये भी एक था कि एक उच्च अधिकार कमेटी बने तो उस कमेटी का भी गठन किया गया जिसके अंदर हमारे कैबिनेट मंत्री माननीय नरेंद्र सिंह जी तोमर साहब के नेतृत्व में वो कमेटी का गठन हुआ है और जिसके अंदर हमारे नीति आयोग के सदस्य भी रहेंगे और साथ ही हमारे किसान प्रतिनिधित्व करने वाले किसानों का नाम भी उसमें डाला गया है. जो आने वाले समय में जो अन्य बिंदु है जो अण्णा हजारे जी ने जो अभी पत्र और दिया है जिसको भी उसके साथ में जोड़ते हुए
उनके जो विषय होंगे उनके ऊपर ये उच्च स्तरीय जो कमेटी होगी, उच्चाधिकार कमेटी, ये जो भी किसानों के हित में निर्णय होगा उस कमेटी के द्वारा निर्णय लिया जाएगा और 6 महीने के अंदर इसका निर्णय आए ऐसा सरकार की ओर से प्रयास रहेगा। और मुझे ये बताते हुए प्रसन्नता हो रही है कि आज अन्ना हजारे जी ने जो किसानों के लिए जो विषय रखा और उसके लिए भारत सरकार ने लगातार प्रयास किया और आपके सुझाव की वजह से ही किसान को भी लाभ हो रहा है और आगे भी निरंतर इसी तरह से जिस तरह से आज उस स्तरीय कमेटी बनी है इसके द्वारा भी आने वाले समय के अंदर निश्चित रूप से मैं कह सकता हूँ कि किसानों के जीवन के अंदर जो भी हम सुधार कर सकते हैं, उनके जीवन में बेहतर कर सकते हैं, उसके लिए इस कमेटी के द्वारा निश्चित रूप से किया जाएगा। और इनके सुझावों को ध्यान में रखते हुए ये जो कमेटी का गठन किया गया है समय पर इसका जो इसका निर्णय भी होगा और निश्चित रूप से इसका किसान को लाभ मिलेगा। और जो एक और जो कमेटी के विषय पर बात है तो ये सारी कुल मिलाकर मेरा यही कहना है कि आज अन्ना हजारे जी को मैं इस अवसर पर, क्योंकि हमारे किसानों के विषय हो या सामाजिक जीवन के अंदर अन्य कई विषय पर आते हैं तब उनको हमेशा एक ही चिंता रहती है कि किस तरह से हम किसानों के जीवन के अंदर हो या सामाजिक जीवन के अंदर किसानों के या आम व्यक्ति के सुधार कर सके, ये चिंता रहती है। और इसी चिंता को ध्यान में रखते हुए आज भारत सरकार है तो और नरेंद्र मोदी जी की सरकार है वो निरंतर किसानों के हित में और निर्णय लेती जा रही है। तो मुझे यही कहना है कि आज ये कमेटी जो गठित की गई है तो इस कमेटी के अंदर मुझे आने वाले समय के अंदर जो कमेटी के सदस्य होंगे वो और हमारे अन्ना हजारे जी का भी इसमें मार्गदर्शन मिलता रहेगा। और निश्चित रूप से ये जो आज कल 30 तारीख का जो इन्होंने निर्णय कर रखा था कि हम अनशन का या जो आगे के लिए आंदोलन का जो तय किया था तो आज हमने अन्ना हजारे जी से आग्रह किया और आपने इस बात को माना और जो लोकपाल का विषय था तो उसके ऊपर भी चर्चा हुई और लोकपाल के अंदर की उसके अंदर एक उच्च स्तरीय बैठक भी अन्ना हजारे जी के वहाँ उपस्थिति में होगी जिसमें आपके जो भी इश्यू होंगे उनके ऊपर भी चर्चा होगी। कुल मिलाकर मेरा यही कहना है कि आज यहाँ आने के बाद मैं ये कह सकता हूँ कि आने वाले समय के अंदर आपके सुझावों के माध्यम से निश्चित रूप से किसानों के जो जीवन में बेहतरी कर सकें और 2022 तक प्रधानमंत्री जी का जो लक्ष्य है कि किसान की इनकम डबल करना है उस दृष्टि से निश्चित रूप से प्रयास किए जाएंगे। और अन्ना हजारे जी को मैं आज इस अवसर पर धन्यवाद दूंगा कि उन्होंने उनके जो लगातार पत्र आ रहे थे और उसके पत्र को मैं स्वयं लेकर यहाँ पर आया और उनका जो अनशन का निर्णय था उसको आपने हमारे निवेदन के ऊपर कहा है कि अनशन है वो वापस लेने का निर्णय लिया, इसके लिए मैं इनका बहुत बहुत आभारी हूँ। और मैं अन्ना हजारे जी को और हमारे फडणवीस साहब, पूर्व हमारे मुख्यमंत्री जी को और सभी हमारे महाजन जी को और सबको मैं धन्यवाद देता हूँ और इसलिए कि आपने सबने बैठकर आज एक अच्छा जो निर्णय लिया तो इसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ और मेरा हमारा जो निवेदन था उस निवेदन को आपने स्वीकार किया इसके लिए भी आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। मैं माननीय अण्णांना विनंती करतो की अण्णांनी थोड़ा आम्हाला आशीर्वाद पर मार्गदर्शन करा। अनेक वर्ष मी समाज राज्य आणि राष्ट्र हितासाठी आंदोलन करत आलो। घटनेने दिलेला अधिकार आहे, आमची घटना आहे, तिने दिलेला अधिकार आहे। अन्याय अत्याचार जंतर होत असेल तर अहिंसेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हा दोष नाही आणि म्हणून मी अनेक वर्ष करत आलो। आता यावेळेला 4 वर्षापासून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत की शेतकरी आत्महत्या करतो तो त्याचं पीक जे काढतो त्या पिकावरती जो खर्च आला तो खर्च त्याला मिळत नाही। स्वामीनाथन आयोग जो आहे, स्वामीनाथन आयोगचा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे आणि स्वामीनाथन आयोग म्हणतो आहे की लागत मूल्य जो खर्च आला
त्याच्यापेक्षा 50% वाढवून द्या, मग तो आत्महत्या करणार नाही. आणि ते सरकारने मान्य केलं, मला पण लेखी आश्वासन दिलं आणि त्याच्यामुळं मी हे प्रयत्न करत करत इथपर्यंत आलो. पण दिलेले आश्वासनं पाळले नव्हते म्हणून उद्या मी परत उपोषण करायचं ठरवलं होतं. पण आता केंद्र सरकारने आणि आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि चौधरीजी हे त्यांचा निरोप घेऊन आले की आमच्याकडून डिले झाला, आमच्याकडून उशीर झाला आहे, पण आम्ही तुम्ही सुचवलेलं सगळं का हे मुद्दे आहेत हे करायला तयार आहेत. 15 मुद्दे आपण दिलेत, 15, आणि मला विश्वास वाटतो की ह्या 15 मुद्द्यावरती आमच्या सर्वोच्च कमिटी, उच्च कमिटी आता जी स्थापित होती, याच्यातून काही चांगले निर्णय झाले तर शेतकऱ्यांच्यासाठी बरंचसं काम होऊ शकेल याच्यावर माझा विश्वास निर्माण झाला. म्हणून मी उद्या जे उपोषण करणार आहे ते आता स्थगित केलेलं आहे असं जाहीर. हिंदी मध्ये थोडं बोलायचं. अलग अलग सामाजिक विषय पर कई सालों से मैं आंदोलन करते आया. संविधान ने दिया हुआ हमें अधिकार है, वो शांति से मार्ग से, शांतता अहिंसा इसके मार्ग से आंदोलन करना दोष नहीं, आत्मक्लेश हमने करना है. अण्णांच्या मागणीनुसार समितीची स्थापना होणार आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी अण्णांशी बोलणं केल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आता अण्णा हजारे यांनी आपलं उद्याचं नियोजित उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केलेली आहे. आणि अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी. विठू माऊलीचा गजर म्हणजे